अक्षय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा पोलीस ठाण्याचे पोलीस वाहन गुजरात मार्गे नंदुरबार कडे येत असताना तुलासा गावाजवळ उलटले। पोलीस निरीक्षकासह दोन कर्मचारी जखमी, खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल। अक्कलकुवा पोलिसांचे वाहन उलटले असून यात पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत यांच्यासह दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत। अक्कलकुवा येथून नंदुरबारकडे येणारी पोलीस वाहन पावसामुळे रस्त्यावर घसरून शेतात जाऊन उलटले। या अपघातात अक्कलकुवा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत यांच्यासह दोन कर्मचारी जखमी झाल्याची घटना गुजरात राज्यातील तुलसा गावाजवळ घडली असून या अपघातात पोलीस वाहनाचे नुकसान झाले आहे। अक्कलकुवा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत हे पोलीस नाईक जगदीश गांगुर्डे, वाहन चालक राजू मोरे यांच्यासोबत अक्कलकुवा येथून नंदुरबारकडे पोलीस वाहन क्रमांक MS 39 AB 857 हिच्याने येत असताना या प्रवासादरम्यान पाऊस सुरू असल्याने गुजरात राज्यातील तुलसा गावाजवळ दिनांक 12 जुलै 2023 रोजी सकाळी 9:30 सुमारास पोलिसांचे वाहन गुजरात राज्यातील मौली ते तुलसा रस्त्यादरम्यान घसरले। ही वाहन घसरून उलटून शेतात जाऊन पडली। या अपघातात अक्कलकुव्याचे पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत, पोलीस नाईक जगदीश गांगुर्डे, वाहन चालक राजू मोरे हे तिघे जखमी झाले आहेत। पोलीस नाईक जगदीश गांगुर्डे यांच्या डोक्याला दुखापत झाली असून पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत व राजू मोरे यांना किरकोळ मार लागला आहे। जखमींना नंदुरबार येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। या अपघातात वाहनाचेही नुकसान झाल्याचे समजले आहे। अक्कलकुवा प्रतिनिधीसह सपना चौधरी, जय मल्हार, न्यूज नंदुरबार।